केंद्र सरकारनं इम्पिरिकल डेटा न दिल्यामुळे सुप्रीम कोर्टाकडून ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश रद्द झाला असं म्हणत पुण्यात राष्ट्रवादीनं भाजप खासदार गिरीश बापट यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर निदर्शनं केली यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली शिवाय खासदार गिरीश बापट कसबा विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करत होते त्यात ओबीसींचा पाठिंबा मोठा होता त्यामुळे बापट यांनी ओबीसी आरक्षणासाठी इम्पेरिकल डेटा देण्याची मागणी लोकसभेत करावी अशी मागणी राष्ट्रवादीनं केली आहे केंद्राने कृषा गोळा केलेला आहे त्यावेळेस त्यावेळेसच्या वेगवेगळ्या राज्य सरकार म्हणजे महाराष्ट्र साहित्य देशातल्या दे जेवढी विविध राज्य आहेत त्यांनी हा इम्पेरियल डेटा गोळा करून त्यावेळेस त्यावेळेसच्या मनमोहन सिंग सरकारला दिला होता जानेवारी दोन हजार चौदाला तो गेला पुढच्या तीन महिन्यामध्ये नरेंद्र मोदींची सत्ता आली नरेंद्र मोदी सरकारला जर असं वाटलं की याच्यामध्ये काही दोष आहेत तर तो त्यांनी प्रकाशित करून त्या संदर्भातल्या त्रुटी दूर करण्याचं काम का करायचं होतं त्या संदर्भातल्या वेगवेगळ्या राज्य सरकारला सूचना करायच्या होत्या पण या नरेंद्र मोदी सरकारची नियतच खराब आहे त्यांना या राज्यासहित देशातल्या विविध ओबीसीचं आरक्षण काढायचंय पुढे जाऊन हे एकदा लोकांची धारणा झाली लोकांची मेंटॅलिटी झाली की बाबा आता आपल्याला आरक्षण मिळणार नाही आज ओबीसीचं गेले तर उद्या एस सी पण असं म्हणतील की आपलं आरक्षण जाऊ द्या एसटी पण म्हणतील की आपलं आरक्षण जाऊ द्या आणि मग या देशामध्ये विना आरक्षण हा नका देश चालवायचा